मंडळी नमस्कार या सगळ्या बातम्यांच्या जगामध्ये काही बातम्या मात्र मागं पडू लागलेल्या आहेत काही बातम्यांच्या विषयी चर्चा होताना दिसत नाहीये लोक माध्यम मा बोलायलाच तयार नाही आहेत अगदी अर्धा ओळीत बातमी देऊन मोकळं होत आहेत बातमी आहे अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्याची दहा जानेवारी पर्यंत म्हणजे माझ्या जन्मदिवसापर्यंत आता अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत मुंबईतल्या आर्थर रोडच्या तुरुंगात अनिल देशमुखांना आपले दिवस कंठावे लागणार आहेत मला ही बातमी महत्वाची यासाठी वाटते की सातत्यानं अनिल देशमुखांना दिलासा वाझेनं अमुक स्टेटमेंट दिलं परमवीर सिंगांनी अमुक स्टेटमेंट दिलं अशा बातम्या मोठ्या मोठ्या करणाऱ्या माध्यमांना मला एकच एक प्रश्न विचारायचा आहे जर वाजे आणि परमवीर सिंग यांच्या जबाबामुळं अनिल देशमुखांना दिलासा मिळत असेल तर न्यायालय त्यांची न्यायालयीन कोठडी सातत्यानं का वाढवत आहे जर ह्या सगळ्या गोष्टी दिलासादायक असतील अनिल देशमुखांचं निरपराधित्व पुन्हा पुन्हा सिद्ध होत असेल तर न्यायालय कोठडी का वाढवत आहे आणि वर्तमानपत्र आणि माध्यम देखील त्यांना दिलासा देण्याची बातमी का छापताय अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये ईडी प्रवर्तन निदेशालय सी बी आय यांच्या चौकशा सुरू आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या प्रकाराच्या संबंधी खास करून परमवीर सिंगांनी जी तक्रार केली आहे त्याबाबत राज्यानं एक स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन केलेला आहे चांदीवाल आयोग त्याला म्हणतात दोन यंत्रणा आहेत एक ईडी आणि सीबीआय अशी यंत्रणा आहे जी तपास करते आहे गुन्हे दाखल करते आहे अटक करते आहे कस्टडी घेते आहे आणि एक दुसरी यंत्रणा आहे जी चांदीवाल आयोग राज्याचे पोलीस जे तपास करतायत त्या संबंधीच्या वेगवेगळ्या गोष्टी करतायत दोन्ही यंत्रणा परस्पर विरोधी तपास करतायत म्हणजे एका यंत्रणेला अनिल देशमुखांनी त्यांच्यावरती झालेल्या आरोपांना सिद्ध करायचं आहे तर दुसरी यंत्रणा हे आरोपच कसे फालतू आहेत हे सिद्ध करण्याच्या मागे लागली आहे परमवीर सिंगांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे आणि या चांदीवाल आयोगाला अनेकांची साक्ष घ्यावी लागली आहे असं म्हणतात की सचिन वाझेनी चांदीवाल आयोगासमोर साक्ष देताना असं सांगितलं की गृहमंत्र्यांनी माझ्या म्हणजे माझ्या उच्चार बरोबर येत ना गृहमंत्री कृष्ण हे शब्द आता विचारलेलं बरं असतं राज्याच्या गृहमंत्र्यांनी मला पैसे मागितले नाहीत एकदाही वसुली संबंधी निर्देश दिले नाहीत असा दावा चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेनी केला आहे आता याच वाझेनी शपथपत्र देऊन न्यायालयाच्या समोर सांगितलेलं आहे की मला राज्याच्या गृहमंत्र्यांनी पैसे मागितले आणि या पैशात अनिल परब या दुसऱ्या मंत्र्यांचा हात देखील होता परमवीर सिंग यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवलं आहे की हे सचिन वाझेकडून खंडणी वसूल करत होते अशी माहिती मला माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आता या पत्राच्या शिवाय माझ्याकडं कोणताही वेगळा पुरावा नाही आणि जो टेलिफोनिक टॉक त्या पत्रात लिहिलेला आहे त्याशिवाय वेगळा पुरावा नाही असं परमवीर सिंग यांनी चांदीवाल आयोगाच्या समोर सांगितलेलं आहे परमवीर सिंगांचं आणि सचिन वाझेचं हे विधान अशा स्वरूपामध्ये मांडण्यात आलं जणू काही हा प्रकार घडलाच नाही आणि अनिल देशमुख एकदम स्वच्छ आहेत क्रिस्टल क्लिअर आहेत पारदर्शक आहेत आर पार सगळं दिसतं अशा स्वरूपाची बाजू मांडायला सुरुवात झाली परमवीर सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र सचिन वाजेनी न्यायालयाच्या समोर शपथपत्राद्वारे दिलेली कबुली आणि त्यानंतर ईडी आणि आयचा तपास या गोष्टीत बरस साम्य आहे कोलकात्याच्या लाल बाजार मधल्या शेल कंपन्या त्यात अनिल देशमुखांच्या कुटुंबियांचा सहभाग मुंबईतून पैसे दिल्लीत दिल्लीतून कोलकात्याच्या शेल कंपन्यात आणि कोलकात्याच्या शेल कंपन्यांमधून अनिल देशमुखांच्या साई शिक्षण संस्थेत हा सगळा पैशाचा चक्राकार प्रवास अनिल देशमुखांच्या पर्यंत येऊन पोचतो आणि कोट्यावधीची ही उलाढाल झाली आहे असं तपास यंत्रणांच्या लक्षात येतं तेव्हाच समजून जायला पाहिजे की आज वाझे असं म्हणत असेल तरीही त्यातील सत्य वेगळं आहे ज्या वाझेच्या तपासात आणखी काही बऱ्याच गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत एका महिलेला देखील अटक झाली आहे जी वाजेचे पैसे विदेशात पाठवत होती आणि तिथून ते भारतात रूट केले जात होते त्या महिलेलाही अटक झाली आहे वाझेचे व्यवहार देखील पकडले गेले आहेत अनिल देशमुखांच्या स्वीय सचिवाला पकडण्यात आलं आहे स्वीय सहाय्यकाला पकडण्यात आलं आहे या सगळ्यांचे व्यवहार स्पष्टपणे समोर येत आहेत वारंवार ईडी सी बी आय धाट टाकतं आहे आणि कोट्यावधी रुपयांचे व्यवहार समोर येत आहेत तरीही चांदीवाल आयोगाच्या समोरची साक्ष अनिल देशमुखांच्या मार्गाला निर्वेद करणारी आहे अशा आशयाच्या बातम्या पसरवल्या हो जातात अशा बातम्या पसरत असताना सुद्धा परमवीर सिंगांनी बोललेलं असताना सुद्धा किंवा वाझेनी आपली जबाणी फिरवलेली असताना सुद्धा पुन्हा पुन्हा चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी वाढते यात सगळं काही समजून जाण्यासारखं आहे त्यात पुन्हा वेगळा विषय करून दिलासा दिलासा म्हणणाऱ्या माध्यमांना हा चौदा दिवसाचा मोठा दिलासा दिसावा एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद